संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. सध्या लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम देशभर असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येते आहे. सुषमा अंधारे या शिवसेनेच्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. मिळालेल्या माहितीनुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी येणारे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना महाडमध्ये घडली आहे. सुषमा अंधारे आज रोजी शुक्रवारी सकाळी 9:30 सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये हेलिकॉप्टरचे तुकडे झाले असून मोठं नुकसान झालंय. परंतु हेलिकॉप्टरचा पायलट सुखरूप आहे. स्थानिकांच्या मदतीनं पायलटला बाहेर काढण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी येणारे हेलिकॉप्टर होतं, त्यामध्ये केवळ पायलटच होता. सुदैवानं सुषमा अंधारे नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे, मात्र अद्याप हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अस्पष्ट आहे. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, महाड. संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा.